नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मेलबर्नच्या या आगळ्या वेगळ्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे कलायडोस्कोप। म्हणजे टॉक शो आणि कलायडोस्कोप या दोन शब्दांचं एकत्रीकरण करून आम्ही हा शो तयार केलेला आहे। यामध्ये आता आज आपल्याकडे गेस्ट आहे मेलबर्नची युट्यूबर आणि मराठी जर्नलिस्ट हर्षदा स्वाकूर। हॅलो, हाऊ आर यू? छान, तू कसा आहेस? मस्त मजेत। तुझी ओळख मध्ये कशी करून द्यावी असं विचारलं होतं, तर तू म्हणली होतीस की युट्यूबर आणि जर्नलिस्ट, म्हणजे याच्यामध्ये कितपत साम्य का कितपत डिफरन्स आहे तुझ्यामध्ये? म्हणजे बेसिकली मी आधी पत्रकार झाले, जर्नलिस्ट झाले, आणि आता मी माझी पत्रकारितेची पॅशन, माझं जर्नलिझमची पॅशन ही युट्यूबवर आणतीये किंवा तिथे मी परस्यू करते ती, आणि त्याच्यामुळे मी स्वतःला जर्नलिस्ट आणि युट्यूबर असं म्हणते। पण तू जर्नलिझम तू भारतात सुरू केलं? हो। कुठे? पुणे, मुंबई? पुण्यात शिकले 2 वर्ष। मास्टर्स पुण्याची? पुण्याची। काय असं, मला अनफॉर्च्युनेटली असं दुसरं गाव नाहीये, पुणेच माझा जन्म। ओके, चुका सगळ्याच करतात, पुण्याचे लोक नाही करत म्हणतात। तर 2 वर्ष पुणे, सगळं शिक्षण पुण्यातच झालं मास्टर्स पर्यंत जर्नलिझमचं। आणि मग नंतर तेव्हा एबीपी माझाची एक महाराष्ट्र वाईड परीक्षा होती, ती परीक्षेमध्ये मला असं वाटलं की आता आपण जर्नलिझम केलंच आहे, तर माहिती एक तेव्हा असं होतं की अरे आपल्याला टीव्ही मीडियामध्ये जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, तर मग आपण एबीपीची परीक्षा देऊ। आणि मग मी परीक्षा दिली आणि त्यातनं काही शे लोकांमधनं आम्ही काही लोक सिलेक्ट झालो आणि माझा प्रवास पुण्यातनं सुरू झाला मुंबईला पहिल्यांदा। असं म्हणजे चॅनल वरती तुम्हाला बातम्या सांगण्याकरता परीक्षा द्यावी लागते आणि लेखी असं वाटत नाही ना, चॅनल बघताना असं वाटत नाही ना की एवढं म्हणजे तिथं इंटेलेक्चुअलचा भाग असतो। म्हणजे हा प्रश्न पडायला लागतो तेव्हाच आपण ही वेळ ठरवायची की आता शिफ्ट व्हावं आपण। आणि मग तू डिसाइड केलंस की मेलबर्नला यायचं? नाही, सो बेसिकली 2012-13 माझं जर्नलिझम झालं। मग 13 मी मुंबईला पहिल्यांदा गेले, माझ्यासाठी पुणे सोडून मुंबईला जाणं हाच एक खूप मोठा कल्चरल डिफरन्स तेव्हा मला वाटला, कुठे आलोय आपण, आपण काय करतोय। आणि पण तेव्हा एबीपी आणि माझ्यासाठी ते एक युनिव्हर्सिटी होती तेव्हा, म्हणजे PhD ऍडमिशन घेतली वगैरे असं लेवलचं, आम्ही सगळे छोटे छोटे होतो 21-22 वर्षाचे, आणि तिथे आमचं खरं शिक्षण सुरू झालं। कारण 2 वर्ष आपण जे शिकतो पत्रकारितेत लेखी ते सगळं काही नसतं, आणि खरं आता न्यूज रूम मध्ये आल्यावर कळतं की काय असतं। सो 2013 मी तिथे प्रोड्युसर म्हणून होते, म्हणजे माझं काम हे होतं बेसिकली सोप्या भाषेत की बातम्या जे अँकर बोलतो आणि जे रिपोर्टर पाठवतो तर ती तशीच्या तशी अँकरच्या कानात किंवा अँकरच्या समोर नसते, तर ती जी बातमी लिहिली जाते जी प्रेक्षकांना समजावी प्रेक्षकांच्या भाषेत, ती त्या रिपोर्टरनी पाठवलेल्या रॉ मटेरियलचं एक फाईन प्रॉडक्ट तयार करायचं आणि ते फाईन प्रॉडक्ट अँकरच्या समोर द्यायचं। आणि अँकरच्या समोर जसं आता इथे कॅमेरा आहे त्याच्या इकडे मागे टेलिप्रॉम्प्टर असतो, कॅमेरातच टेलिप्रॉम्प्टर असतो, आणि मग तो अँकर ती बातमी वाचतो। तर माझं ते काम होतं प्रोड्युसर म्हणून की कुठल्या बुलेटिनला कुठली बातमी जाणार, ती बातमी नीट लिहिणं, ती बातमी फक्त अँकर व्हिज्युअल जाणार का, पॅकेज स्वरूपात जाणार का, त्याची मोठी चर्चा होणार, ते ठरवणं। म्हणजे मी एकटी नाही ठरवायची, ऑब्व्हियसली जी टीम होती, पण त्यामुळे मी बेसिकली एक पडद्या मागची कलाकार होते तेव्हा। आणि 2 वर्ष मी ते केलं, 2013-15, आणि मग 15 मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले कारण तेव्हा माझं लग्न पण झालं, आणि मग मी पुण्याला रिपोर्टर म्हणून शिफ्ट झाले। आणि मग तेव्हा मी पुणे आणि त्याच्याबरोबर अख्खा पश्चिम महाराष्ट्र असं सगळं रिपोर्टर म्हणून कव्हर केलं त्या काळात 1.5 वर्ष। आणि मग मी 16 असं ठरवलं की आता काहीतरी आयुष्यात बदल करू आपल्या, तोपर्यंत गौरव इकडे होता, मग मी ठरवलं की आपण मेलबर्नला जाऊन बघू काय होतं। आणि मग मी रिपोर्टर होते, एका ठराविक पॉइंटला सेट झाले होते चॅनलमध्ये, आणि मी ते सोडलं आणि आय केम बॅक टू झिरो। आणि मेलबर्नमध्ये आल्यावर मला असं आलं की जो मला मुंबईत धक्का बसला होता 2013 तो काहीच नव्हता, हा आणखीन त्याच्यापेक्षा मोठा अजगर आहे आवाज अनुभव असलेला, जिथे मला समोरच्याचा काही ऐकताना पण कानात प्राण आणून ऐकायला लागतं की व्हॉट यू एक्झॅक्टली टॉकिंग, तर ऍक्सेंट आणि इंग्लिश ऍक्सेंट बेसिकली, हा, आणि इन जनरल मॅनरिझम, कारण आपल्याला ते मॅनरिझमच नसतात, थँक्यू सॉरी सॉरी म्हणणं आपण इगोवर घेतो की मी कशाला सॉरी म्हणू असा टाईपचा, तर ते थँक्यू सॉरी इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ती सुरुवात होती माझी। आणि पुण्याच्या असल्यामुळे प्लीजचा तो प्रश्न सॉरी, पण मग ती खूपच मी खूपच आधी मला खूप मी स्वतःला झाकून घेतलं, पहिले 2-3 महिने मला भीती वाटली पहिल्यांदा,
कुठे आली मी आणि कल्चरल शॉक अजून एक वेगळ्या पद्धतीचा होता. पण हा मी 16 ते 18 खूप वेगवेगळे जॉब केले, जे जॉब मला पुणे मुंबईत जर्नलिस्ट असताना करताच आले नसते. इतक्या जे तुम्हाला मेलबर्नमध्ये येऊन स्ट्रगल असतो तो सगळा केला. आणि मग परत 2 वर्षांनी तोपर्यंत आमचं काही इथेच थांबायचा हा प्लॅन नव्हता. आणि मग गौरव मला म्हणला की तू तुझं करिअर फॉलो कर, कारण लग्न विघ्न सगळं आहे ते होत, पण दॅट शुड नॉट स्टॉप यू फ्रॉम पर्स्युईंग युअर पॅशन. तर मला तेव्हा मग एबीपीतनं परत विचारलं सरांनी, आमच्या संपादकांनी, की तसंही लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत आता 19 ला, तर आहे का तुझी इच्छा परत यायची? तर म्हणलं ओके. मग मी परत मुंबईला गेले इकडून. हा हा इकडे थांब, गौरव इकडेच थांबला. आणि मग मी मुंबईला गेले, तिथे मग मी एकटीच राहत होते 2 वर्ष. आणि मग 20 चा असा काळ होता 2020 चा, जेव्हा खरंच असं आयुष्यात आता काय करायचंय आपल्याला, कारण तोपर्यंत आमच्या दोघांची करिअर खूप वेगवेगळ्या पॅरलली चालली होती. आम्ही दोघं एकत्र मागच्या 15 वर्षांपासून होत, पण आम्ही सतत पॅरललीच, कारण मी अगदी छोटी होते, मी 18 वर्षाची होते फक्त जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा. नाही आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि तर किंवा तंदुरी चिकन, तंदुरी चिकन मेको मिलना चाहिए. तर मग 2020 ला आम्ही असं ठरवलं की आपण आता ठरवूयात काहीतरी की काय करायचं. आणि मग आम्ही ठरवलं की आपण युट्यूब सुरू करू आणि डिजिटल मीडियावर शिफ्ट होऊ, म्हणजे आपण कुठेही जगाच्या कोपऱ्यात बसून आपली पॅशन फॉलो करू शकतो. म्हणजे ही खूप ना अशी युनिक जर्नी आम्हाला आज ऐकला. मास कम्युनिकेशन कोर्स झाल्यानंतर तू डायरेक्ट रिपोर्टर म्हणून नाही लागलीस, तू यू ऍक्टेड ऍज अ प्रोड्युसर, देन यू ऍक्टेड ऍज अ रिपोर्टर. आणि त्याच्यातले नुआन्सेस कळले आता आम्हाला की डायरेक्ट अशी रिपोर्ट, मला असं वाटत होतं की एक रिपोर्टर आहे जो मला बातमी मिळाली मी प्रेझेंट करणार, दॅट्स इट. सो बेसिकली रिपोर्टर म्हणून पण डायरेक्ट जॉईन होतात. सो काही लोकांना असं वाटू शकतं की रिपोर्टर हा एका पातळीवर असतो आणि अँकर काहीतरी भारी असतो, किंवा अँकर काहीतरी असतो आणि रिपोर्टर काहीतरी भारी येतो. तर ही सगळी ना पॅरलल प्रोसेस आहे. रिपोर्टरनी बातमी शोधली नाही तर अँकर काहीच बोलू शकत नाही, आणि अँकरनी नीट बातमी वाचलीच नाही तर रिपोर्टरची बातमी मरते. त्यामुळे शेवटी सगळं पॅरलली चालतं. त्याच्यामुळे कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये जे रिपोर्टिंग, मग त्या बातमीवर होणारे जे संस्कार असतील ते, आणि मग ती बातमी कोणाच्या तरी तोंडातनं बाहेर येणं, या तिन्ही ठिकाणी काम केल्यामुळे बेसिकली लिहिता यायला पाहिजे आणि नीट बोलता आलं पाहिजे, आणि जे आपण बोलतोय ते लिहिता यायला पाहिजे. लिहिता वाचता बोलता येणं हे किती किती गरजेचं आहे हे परत एकदा तुम्हाला साक्षात्कार होत जातात. पण मग आता मेलबर्नला आल्यानंतर जो तू म्हणलीस की 2 वर्ष तू होतीस इथे, आणि ज्या वेळेला तुला 2-3 महिने खूप सतत असं झाकून घेतलं होतं 16 मध्ये, त्यावेळेला तुला कसे अनुभव होते? इथे तू लोकल मराठी लोकांबरोबर मिक्स झाली होतीस का? सिटीतला आपला स्ट्रगल इतका असतो ना की आपल्याला फारसं कोणामध्ये जाऊन इन्व्हॉल्व व्हावं अशी काही काही वेळेला पुश मिळेल असं नाही. कारण तुम्हाला तुमचंच इतकं पडलेलं असतं की अरे आपण इथे सेट होऊ का नाही, आपल्याला लोक इकडे आजूबाजूला कोणीच ऍक्सेप्ट करतील का नाही, आपल्याला ते झेपेल का नाही, आपल्याला जॉब मिळेल का नाही. इकडे आल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे दूध इतक्या किमतीला, हे इतक्या किमतीला, ते इतक्या किमतीला, डॉलर कन्वर्जन करेक्ट. आणि तुम्ही जर घरात, तुम्ही पहिल्यापासून जर फायनान्शियली इंडिपेंडेंट असाल आणि तीच सवय तुम्हाला असेल, तर तुम्हाला इथे आल्यावर असं वाटतं की इव्हन दो माय हजबंड इज ग्रेट बट आय डोंट वॉन्ट टेक अ सिंगल पेनी फ्रॉम हिम, किंवा मला पण कॉन्ट्रीब्युट करायचं इक्वली. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये जॉब बघायला जाता तेव्हा तुम्हाला सगळे नाहीचे ईमेल यायला सुरू होते. तर तुमचा इमोशनल स्ट्रगल, तुमचा फायनान्शियल स्ट्रगल हा तुमच्या पुरता इतका मोठा असतो की पर्सनली मला इतका वेळही नव्हता की मी खूप मराठी मंडळांमध्ये आणि मराठी लोकांमध्ये जाऊन स्वतःला इंट्रोड्यूस करून खूप फ्रेंड्स करेन. सो थोडंसं माझा मी लांब होते त्यांच्यापासून, किंवा आहे अजूनही. मग नंतर ब्रेक थ्रू कसे मिळत गेले नंतर? का डोर्स ओपन होत गेले का तुला जाणवलं की 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर अरे इट्स नॉट दॅट बॅड, करिअर आणि करिअर वाईज आणि किंवा लाईफ इन ऑस्ट्रेलिया? करेक्ट. सो आल्या मी एका माझ्या ओळखीच्याच मराठी लोकांना विचारलं होतं की कॅन यू हेल्प मी टू फाइंड अ जॉब, कारण मला माहिती नाही इथे जॉब कसा मिळवायचा. तर त्यावेळेस ते म्हणले होते की अगं नाही ग, म्हणजे आम्ही म्हणजे असे खूप काही आमचं पण ओळख नाही आहे. कदाचित माझ्याकडनं चुकीच्या लोकांना मी कनेक्ट झाले असेल पहिल्यांदा. तर मला एका माझ्या मैत्रिणी त्याच्यामुळे मग ती चूक सुधारली. आता मी अशा चुका करत नाही, रीड बिटवीन द लाईन. तर मी मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं की अगं इकडे CVs वेगळा लिहितात, असा आपल्या इंडियातला जो रेझ्युमे असतो तो इथे नाही चालत कुठल्याही जॉब मध्ये. मग मला तिने तिचं टेम्पलेट पाठवलं, मग मी त्याच्याप्रमाणे माझं टेम्पलेट तयार केलं
आणि इनिशियली मी जर्नलिझम फील्डमध्ये माझे सीव्हीज द्यायला लागले आणि मग मला रिअलाइज झालं की ओके इथे माझं काही आता होणार नाही, कारण माझ्याकडे व्हिसा नाही आहे, माझ्याकडे इकडचा लोकल एक्सपिरियन्स नाही आणि शेवटी जर्नलिझम इज ऑल अबाउट दॅट कल्चर, तर इथे काही तसं होणार नाही. मग आपण फील्ड बदलूयात, मग आपण रिटेलमध्ये बघू, कारण इथे आल्यानंतर जे बेसिक जॉब असतात तुम्हाला बेसिक तुम्हाला घरखर्च चालण्याकरता इथे कसले वेगवेगळे जॉब. मी स्वतः कमीत कमी डझनभर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स केले होते, त्यामुळे आय कॅन टोटली रिलेट टू व्हॉट यू आर सेइंग. काय इमोशनल ट्रॉमा मध्ये तुम्ही काय गेला असाल. सो मग पण मला तेव्हा असं जाणवलं की जेव्हा मी माझा एक वेगळा रेझ्युमे तयार केला ज्याच्यामध्ये मी माझ्या जर्नलिझम शिकण्याच्या अलीकडे मी वयाच्या 18 वर्षापासून जॉब करायला सुरुवात केली कुठेही, रिसेप्शनिस्ट म्हणून होते मी एका ठिकाणी पुण्यामध्ये वगैरे. तर मग मी ते एक्सपिरियन्स ते माझे अनुभव तिथे टाकायला लागले आणि मग मी कोल्समध्ये अप्लाय केलं आणि कोल्समध्ये ती इतकी ती भयंकर ऑनलाईन प्रोसेस होती त्यांची की त्याच्यातनं जेव्हा मला फायनल कॉल येऊन मी सिलेक्ट झाले तर मला असं वाटलं की मी एका मोठ्या न्यूज चॅनलमध्ये सिलेक्ट झाले. ॲज इफ मला असं काहीतरी खूप सेन्स ऑफ अचीवमेंट आला की अरे मी कोल्समध्ये सिलेक्ट झाली आणि आय कुडंट एक्सप्लेन इट टू एनी ऑफ माय इंडियन फ्रेंड्स इन पुणे किंवा इन महाराष्ट्र की हाऊ इट फील्स टू इवन गेटिंग सिलेक्टेड इन टू कोल्स. की अरे तुला मला नाही सांगता येते पण तुझ्यासाठी असेल की ती एक नॉर्मल नोकरी पण रिटेलमध्ये जॉब करतोय. तर तो माझ्यासाठी ब्रेक थ्रू होता की कोल्समध्ये जॉब करायला लागल्यावर मला इकडचे लोक काय खातात या सिस्टीम मध्ये घुसले बेसिकली मी की काय खातात कसे बोलतात. वन्स यू गेट युअर फूट इन द डोर देन यू वन्स यू आर इन देन यू आर इन. पण पहिला ब्रेक थ्रू मिळणं खूप तो तिथून मिळाला पण त्याच्या आधी मग इथे काहीतरी लोकल एक्सपिरियन्स पाहिजे. मग मी गौरवला सांगायचं की तू ऑफिसला गेल्यानं मी एका ठिकाणी चालली आहे. मग तो म्हणायचा की कुठे म्हणलं मी जरा इकडचा लोकल एक्सपिरियन्स घ्यायला चालली. तर एक पंजाबी मुलगी मला भेटली सबवे मध्ये आणि मी तिला म्हणलं मला तू सँडविच तयार करायला शिकव आणि मी इकडे काम करते फ्री 10-15 दिवस वगैरे आणि तू मला इकडचा एक्सपिरियन्स दे. तर मी 15 दिवस सबवे मध्ये काम केलं तेव्हा आणि जेव्हा जेव्हा सबवे मध्ये काम करताना मी ते भांडी तुम्हाला द्यायचं नाही तेव्हा मला असं व्हायचं की अरे मी रिपोर्टरचा माझा बूम होता एकेकाळी हातात आणि आता हे भांडी नव्हतीये. पण तेव्हा मला रिअलाइज झालं की कुठलंच कमी जास्त नाहीये, म्हणजे छोटं मोठं काम नाहीये आणि प्रत्येक कामाने मला घडवलं किंवा मला शिकवलं, लोकांना ओळखायला शिकले मी, या सिस्टीम मध्ये घुसले तो एक कॉन्फिडन्स आला की ओके सगळे आपल्यासारखेच आहेत, कोणी एलियन नाही आहे, आपण कुठल्या एलियन कंट्री मध्ये नाही आलोय. तर आय थिंक दिस इज म्हणजे माझं जेव्हा नवीन मी आलो होतो ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेला असाच एक्सपिरियन्स आला होता की सारखं वाटायचं की अरे आपण इंजिनिअरिंग करून आलो आहे, इथे मास्टर्स केलेला आहे, ओव्हर एज्युकेटेड बट इनएक्सपिरियन्स, त्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळत नाही. व्हरायटी ऑफ रिझन. आणि मला असं वाटतं की इकडे इगो पॅम्परिंग आपल्याला खूप होतं घरी, खूप होतं की तुम्ही काहीतरी खूप छान आहात, सतत कौतुक करणारी माणसं आजूबाजूला असतात. आणि जर तुम्ही अभ्यासात किंवा पहिल्या 10 मध्ये येत असाल तर म्हणजे झालं. मी त्याच्यात नव्हते कधी, तर मी शेवटून 10 मध्ये होते नेहमी. पण इन जनरल आपल्या आजूबाजूला कौतुक करणारी माणसं खूप असल्यामुळे आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो आणि एकदम इथे आल्यानंतर आपण शून्यावर असतो आणि आपल्याला छान म्हणणार पण आपल्या आजूबाजूला खूप जण नसतात आणि तो रियालिटी चेक येतो तेव्हा की ओके की ते अप्रिसिएशन किती आवश्यक आहे आणि आता ते मिळत नाहीये आपल्याला आणि मग दॅट राईट रिक्वायर्ड थे. पण मग ह्या जर्नी मध्ये तुला असं कधी वाटलं की आपण परत जाऊ शकतो. मीडिया बदलला, कल्चर बदललं, मीडियातलं अपॉर्च्युनिटीज बदलल्या, फ्युचर भविष्यामध्ये काही संधी खरंच त्या असतील का याची शाश्वती फारशी राहिली नाही. अँकर म्हणून असताना त्या पोझिशनची जी काही मर्यादा आहे ती मर्यादा जाणवायला लागली 2 वर्षांनी. लोक तुम्ही फेस नसता चॅनलचा, कुठलंही चॅनल तुम्हाला फार मोठं करू शकत नाही. म्हणजे चॅनल मोठं होत असतं, तुमचा फेस ही एक टिकली असते, ती निघते कधीतरी. त्यामुळे तुमची स्वतःची पर्सनॅलिटी आयडेंटिटी काय आहे, मी पत्रकार म्हणून काय आहे, आणखीन 5 वर्षांनी माझं दिसणं बदलेल, माझं बॉडी बदलेल, तेव्हा मी त्या पोझिशनसाठी खरंच एलिजिबल राहीन का हे प्रश्न जेव्हा कळायला लागले, प्रश्न पडायला लागले आणि त्याची फार उत्तरं नीट लॉजिकल मिळाली नाहीत, तेव्हा आम्हाला असं वाटलं की दिस इज द राईट टाईम की आता आपण एका वेगळ्या मीडियात जाऊन रिअल जर्नलिझम परस्यू करू शकतो. पण मग देन यू डिसाइडेड टू कम बॅक, शिफ्ट टू डिजिटल मीडिया. मग तो प्रवास कसा होता की सगळं तुझा सेट आहे इथे, एक्सपिरियन्स आहे, लोक ओळखीचे आहे, अँड देन समथिंग स्टार्टिंग इन डिजिटल मीडिया की जिथं एव्हरीथिंग यू टू स्टार्ट युअर सेल्फ. पण मला त्या परत झिरोवर येण्याची सवय झाली होती 2016-18 जेव्हा मी, म्हणजे मेलबर्नचा किंवा ऑस्ट्रेलियाचा एक्सपिरियन्स त्यावेळेला तुला खूप काही शिकवून गेला की परत एकदा कोणी न ओळखणं या वातावरणात गेल्यावर आता मला इन्सिक्युअर वाटत नाही.
मी परत शून्यावर येऊन परत तो तळ बघून वरती गेल्यामुळे एकदा तळ कळल्यावर वरती पोहताना काही वाटत नाही. तसंच असतं आहे की एकदा तुम्ही खाली बघितलं. आणि गौरवचं असं म्हणणं होतं की तुझी त्याने मला चांगली गोष्ट ही वाटते की त्याने माझी पॅशन त्याची पॅशन करून घेतली. त्याला काही गरज नव्हती हे करायची. तो टिपिकल एका नवऱ्यासारखा अनेक नवरे असतात तसं आहे त्याचं त्याचं आय टी करिअर परस्यू करून भरपूर पगाराची नोकरी घेऊन बसू शकला असता. पण त्याचं असं होतं की तुझी पॅशन आता आपली पॅशन आहे आणि आता आपण युट्यूब चॅनल सुरू करू आणि मी टेक्निकली सगळं बघतो. यू डोंट वरी अबाउट इट. कारण त्याला माहिती आहे मी टेक्निकली किती इलिटरेट आहे आणि तू कॉन्टेंट पार्ट तुझा त्याच्यावर ज्याच्यावर तुझी पकड आहे ते तू ठरव. आणि मग आमची टीम तयार झाली आणि मग आम्ही आता ही टीम म्हणून पुढे जातो. माझा तुमच्या टीम मध्ये तुम्ही दोघंच आहात. दोघंच एक माझा अनपेड वर्क एम्प्लॉई आणि एक मी. त्याला इन्व्हेस्टर तरी म्हणून अनपेड एम्प्लॉई परत जायचं ना तुला त्याला परत जायचं ना विचार. पण मग तुला आता कॉन्टेंट कुठनं मिळतं इथं बसून? तेच आहे डिजिटल ना. डिजिटल मीडिया ही एक जादू आहे. तुम्ही जगात कुठल्याही एका जंगलात असाल तरी तुम्हाला कॉन्टेंट मिळतो. आणि कॉन्टेंट हा आणि शोधणं म्हणजे जी पत्रकारितेत वृत्ती लागते की अरे समोरची व्यक्ती फक्त बसली आहे ही असं नसतं. तर त्याचा त्याची एक स्टोरी असते आणि ती जर त्याच्यात मला इंटरेस्ट लागतो आधी आणि ते दुसऱ्याला दाखवणं की समोरच्याला दाखवणं की याचं स्ट्रगल काय आणि तो प्रत्येकाला रिलेट होतो. सो आत्ता असं आहे की युट्यूब चॅनलवर आम्ही सगळा प्रकार ट्राय करतोय. म्हणजे आम्ही बिझनेस न्यूज अनालिसिस पासून ते इकडचे लोकल व्लॉग्स काय वेगळं देता येईल आपल्या मराठी ऑडियन्सना. मग तो मराठी ऑडियन्स मेलबर्न मध्ये बसलेला असो किंवा महाराष्ट्रात किंवा जगाच्या कुठे पाठीवर कुठे. पण तेच मला विचारायचं होतं पुढचा प्रश्न होता की जसे वेगवेगळ्या प्रकारचे लॉयर्स असतात तसे जर्नलिस्ट पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात की स्पोर्ट्स जर्नलिस्ट असतात किंवा पॉलिटिकल जर्नलिस्ट असतात. तुझा कम्फर्ट लेवल कुठे आहे? तुझा जॉनर काय? माझा जॉनर जर्नलिस्टच ठेवला मी आता. कारण मला असं वाटतं की अजूनही मी फक्त 8-9 वर्षाची आहे या फील्डमध्ये. मला अजून हर्षदा ही बिझनेस जर्नलिस्ट आहे का पॉलिटिकल अनालिस्ट आहे या लेवलला जायला मला अजून खूप वेळ आहे. मला अजून खूप शिकायचं आहे, खूप बघायचं आहे, लोकांना खूप भेटायचं राहिलं आहे, मला माझा अभ्यास खूप राहिला आहे अजून. त्यामुळे मला असं वाटतं की आणखीन एक 8 वर्षांनी मी असं उत्तर देऊ शकेन. अरे म्हणजे आता 8 वर्षांपर्यंत आपल्याला हा शो चालू ठेवायला लागला म्हणजे एक प्रकारे तेच मला तुला सांगायचं. नाही थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. मग आता काही इंटरेस्टिंग तुला, तू एवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले असतील मेलबर्न मध्ये आल्यानंतर पण तुझे मी काही आमची जर रिसर्च टीम मगाशी मी तुला सांगत होतो त्या टीमने थोडे किती झाले त्याच्यात ते नाही सांगणार मी. ते गुलदस्त्यात त्यांनी जो रिसर्च केलेला आहे त्याच्यावर कळलं की तू खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे इंटरव्ह्यू घेतेस. आणि तुला एखादा काही असा काही वियर्ड एक्सपिरियन्स किंवा असा काही तुला अनुभव आलाय का की अरे इंटरव्ह्यू घ्यायला एका अपेक्षेने गेली होतीस तू आणि त्यातनं काहीतरी वेगळंच बाहेर आलं? म्हणजे एका एक इंटरव्ह्यू आहे तो चांगला आणि हसवणारा असा दोन्ही एक्सपिरियन्स आहे. तो म्हणजे मी इकडच्या लोकल जे स्टुडंट्स आहेत आपले इंडियन स्टुडंट्स त्यांच्याबरोबर एक असा इंटरव्ह्यू केला ज्याच्यामध्ये त्यांचा काय स्ट्रगल आहे वगैरे. डॉकलँड्स मध्ये बसून तो केला होता आणि त्यावेळेस मी असे काही माझ्या इकडच्या इंडियन स्टुडंट्सचे मित्रांचे मित्र मित्रांचे मित्र असं ते 4 लोकांना बोलवलं होतं. हा हा. तर त्याच्यामध्ये एक जण होता की जो म्हणला हो मी येणार, किती 6 येणार, मी 6 वाजता पोहोचतो. आणि मला पाहुणेसार मेसेज केला की अगं मी नाही येऊ शकत आहे. आणि नंतर त्याशी बोलताना असं कळलं की त्याला असं वाटलं की मी त्याला असं काहीतरी विचारेन की जेणेकरून त्याचं ते तो जिथे कुठे महाराष्ट्रातला आहे तर त्याचं काहीतरी एक मेजर लॉस काहीतरी होऊ शकेल. आणि तो घाबरला आणि तो घाबरून आला नाही. आणि मला असं आलं की अरे काहीच नाही, मी काय असं कॉन्ट्रोवर्शियल काय काढण्यासारखं या टॉपिकमध्ये. पण त्याचा दुसरा चांगला पार्ट असा आहे की मी मग खूपच अशी डिसअपॉइंट होऊन तो इंटरव्ह्यू सुरू केला की आता हे मुलं बोलतील नाही बोलतील. पण तो इंटरव्ह्यू इतका रंगला म्हणजे त्याला एक साधारण 6 लाख व्ह्यूज येत आता आणि तो इतक्या लोकांना आवडला महाराष्ट्रातल्या कुठून कुठून त्याच्यातनं असे कमेंट्स आले. तर काही वेळेला मला असं वाटतं की जेव्हा आपण ठरवतो की काहीतरी मोठं करायचं तेव्हा ते होत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं. आणि जेव्हा आपण ठरवतो की
काहीच ठरवत नाही, रँडम सुरू करतो ते करायला आणि आपल्याला फक्त ते करायचं असतं म्हणून सुरू करतो, तेव्हा त्याचं आपोआप काहीतरी एक छान फायनल प्रॉडक्ट तयार होतं. आमचं ह्या प्रोजेक्ट बद्दल हे असंच काहीतरी झालेलं आहे की म्हणजे मी दरवर्षी काहीतरी छोटस पॅशन प्रोजेक्ट करायचं म्हणून ठरवलं होतं, म्हणून 4-5 मित्रांना गोळा करून म्हटलं की चला आपण लोकांचे इंटरव्ह्यू घेऊया आणि बनते बनते बन गया आणि आता वी गेटिंग सम व्हेरी गुड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. तू पण आता इकडे जर्नलिझम करायला हरकत नाहीयेस, कारण तुझं जर्नलिझमचं मला फक्त लोकांची काय म्हणतात माझी बायको म्हणते असं मला की कट्ट्यावरती बसून गप्पा मारणे, दॅट्स व्हॉट आय कॅन डू. पण मग दॅट्स व्हॉट आय थिंक, म्हणजे अगदीच कट्ट्यावरती नाही पण त्यांना म्हटलं की थोडीशी माहिती पण कळेल, वाटत कितीतरी जर्नलिझम बद्दल माहिती कळली, खूप अभ्यास आहे असं मला जाणवलंय. म्हणजे केला तर आहे, पण म्हणजे सगळ्याच फील्ड मध्ये आहे. नाहीतर आता काय AI अँकर्स पण आलेत त्यामुळे. हो, मी आजच एक न्यूज कोणीतरी पाठवते की म्हणजे ऍक्च्युअल अँकर इज AI मेड. तू तूच तुझंच तुझं रिसर्च टीमने आमच्या पाठवलं होतं. ओके, तर आता AI अँकर्स पण आले, तेच ते कसं असतं, ते कसं काम करतं? सो ते AI अँकर्स मी आता मी पाहिलं नाही की ते कसे तयार होतात, पण तेच आहे की त्यांचा ते कोडिंग आणि हे तर जर्नलिझमच्या आत्ताच्या फील्डमध्ये ते शिकवलं गेलं पाहिजे खरं आता नवीन जर्नलिस्टला की AI अँकर्सना कसं ट्रीट करावं. पण बिफोर गोइंग टू AI अँकर मला एक मगाच्या प्रोसेसमधून एकदम मला एक प्रश्न आठवला की घटना घडते, रिपोर्टरला ती मिळते आणि मध्ये तू म्हणलीस त्याच्यावरती संस्कार होतात आणि अँकर ती प्रेझेंट करतो, त्या ओरिजिनल घटनेमध्ये आणि अँकर प्रेझेंट करेपर्यंत किती ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं? खरं तर व्हायला नाही पाहिजे, कारण त्याचा जो जीव असतो, आत्मा असतो त्या न्यूजचा, तो तसाच राहायला पाहिजे. फक्त मांडण्याची पद्धत, ती लिहिण्याची पद्धत ही व्ह्युअर्सना कळेल अशी असली पाहिजे, ही स्टँडर्ड प्रोसेस. आता ती बातमी टू बातमी बदलत जातं, डिपेंड्स ती बातमी काय आहे, पण युजली तसं काही फार म्हणजे तो आत्मा बदलत नाही त्याच्यातला, जी घटना घडली आहे ती सांगणं हे जर्नलिस्टचं काम असतं. म्हणजे रिपोर्टरला समजा ती बातमी कळाली तर त्याचं व्हॅलिडेशन रिपोर्टरनी केलेलं असतं असं अझम्पशन असतं. हो, म्हणून तर ती जबाबदारी जास्त असते. की मी जेव्हा एखादी बातमी करत असते फील्डवर तेव्हा माझ्यावरती जबाबदारी जास्त असते की मी योग्य गोष्टी पोहोचवते ऑफिसपर्यंत, कारण ते लांब बसलेले असतात, त्यांना फील्डचा कनेक्ट नसतो. मग आता तुला जी जो सोर्स ऑफ ट्रूथ आहे तुझ्याकडे, जी इन्फॉर्मेशन तुला मिळतीये, त्याचं व्हॅलिडेशन कसं करतेस? त्याचं व्हॅलिडेशन वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं करते मी, म्हणजे ऑथेंटिक माणसांशी बोलायचं. फॉर एक्झाम्पल, जर मी आता तू IT म्हणलायस, राईट, आता जर मला IT मधला एखादा व्हिडिओ करायचा तर मग मी आधी तुझ्याशी बोलले ना की अरे खरंच असं असतं का, तू मला सांग. सो त्या व्यक्तीला थेट कॉन्टॅक्ट करून त्या त्या एक्सपर्टशी बोलणं, ती ऑथेंटिक डॉक्युमेंट्स त्या त्या ऑथेंटिक वेबसाईट्सवरनं डाउनलोड करून ती प्रूफ म्हणून लावणं, की लोकांनी असा नाही प्रश्न विचारला पाहिजे की तू हे वाक्य कुठल्या बेसिसवर म्हणतेस. त्यामुळे आमचा निम्मा पार्ट रिसर्च टीम पण आम्हीच आहोत दोघं जण. सो माझा कॉन्टेंट तयार करताना एक पहिले 4 तास जर तो जर व्हिडिओ अनालिटिकल असेल तर रिसर्च करणं आणि त्या लिंक्स सेव्ह करणं, प्रत्येक वाक्य जे मी बोलतीये ते जस्टिफाय व्हायला पाहिजे जर मला उद्या कोणी विचारलं तर. अग्री अग्री, म्हणजे मीडियावरती तर एवढं तू बोलत असतेस तू, तर मीडिया आणि सोशल मीडिया याचा तू कसा वापर करतेस, सांगड कशी घालतेस तू सध्या? आत्ता कारण मी सोशल मीडियामध्येच आहे, काम करते, म्हणजे डिजिटल मीडियामध्येच आहे, त्यामुळे म्हणजे मला आवडतं आहे डिजिटल मीडिया. त्याच्यात पण असे खूप अननोन फेसेस असतात जे तुमच्या आजूबाजूला असतात, तुम्ही त्यांना कधीच भेटले नसतात, त्यातले काही जण तुम्हाला खरंच मोटिवेट करत असतात आणि असं वाटत असतं की अरे कधीतरी तू भेट रे, तू खूपच भारी कमेंट करतोस, तू खूपच छान बोलतोस. एखादी मुलगी, एक मला मुलगी माहिती की जी माझ्या आत्तापर्यंतच्या 190 व्हिडिओवर 190 वेळा तिने छान कमेंट्स करून मला कधी फीडबॅक दिला आहे, काय तू बदल, काय तुझं छान वाटलं ते सांगितलं आहे. तर असे फेसेस खूप आहेत आजूबाजूला ज्यांना मी कधी भेटले नाही आहे पण जे आता खूप जवळचे वाटतात. असे फेसेस आहेत की ज्यांना मला खरंच एकदा भेटायची इच्छा आहे, इतके वाईट कमेंट करत असतात, तर एकदा भेट तुम्हाला वगैरे असं. काही कधी असा विचित्र अनुभव आला सोशल मीडियामध्ये तू काहीतरी टाकलेलं आहेस आणि कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा काही? कॉन्ट्रोवर्सी नाही, पण म्हणजे पण निगेटिव्ह. हा, म्हणजे ट्रोलिंग तर करायला काही जणांना आवडतंच, तुम्ही काही करा त्यांच्यासाठी कमी कमीच असतं ते, आणि ते स्वतः काहीच करत नसतात किंवा ते स्वतः खरं तर अस्तित्वातच नसतात, ते फेक अकाउंट्स असतात, दोनपैकी एक काहीतरी असतं, म्हणजे एक तर ते निब्बे निकम्मे असतात किंवा त्यांना ते नसतातच. तर असे खूप कमेंट्स असतात, पण आता आता मी त्या कमेंट्स
थेट दुर्लक्ष करायला शिकले. पहिल्यांदा मला पर्सनली घ्यायचे मी खूप, माझ्यावर परिणाम व्हायचा जेव्हा मी तो व्हिडिओ एखादा अपलोड केला तर त्याच्यावर काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर. पण आता आता मला मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आणि त्यातल्या छान गोष्टी घेऊन चांगल्या चांगल्या टीका घेऊन पुढे जायला शिकले. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक इज ऑलवेज गुड, आपल्याला इम्प्रूव्ह करायला हेल्प करतो. आणि ते आम्हाला ऍक्च्युली शिकायचं आहे, मे बी वी स्टार्टिंग जस्ट नाव की हाऊ टू इग्नोर द नॉईज, की देयर इज ऑलवेज पीपल, कुछ तो लोक कहेंगे, कसं होणारच आहे. आणि मग मी त्या लोकांना कधीच लाईक किंवा कमेंट करायला किंवा भांडायला जात नाही. मला नाही आवडत तिथे भांडायला, कारण इथे मी भांडायला नाही आली. मला आवडतं भांडायला, पण मी या असेल तर मी भांडायला अगदीच आहे. पण अदरवाईज मी या मीडियामध्ये किंवा हे जे मी काम करते, जे मी खूप खूपच प्रेमानी आणि माझं प्रेम आहे युट्यूब हे किंवा जर्नलिझम हे माझं प्रेम आहे, पॅशन आहे माझं, तर मला तिथे केऑस नकोय. सो त्यामुळे मी त्या लोकांना कमेंट करायला आणि त्यांना शिकवायला जात नाही, कारण तुम्ही किती शिकवलं तरी ते तसेच राहणार आहेत. हो, आणि जास्तीत जास्त काय होईल की त्या अल्गोरिदम मध्ये फरक होऊन तर आपल्याला अजून कमेंट मिळतात. जेव्हा तुम्ही अँकर म्हणून प्रश्न विचारत असताना तेव्हा तुम्हाला ईपी असतो कानात, बरोबर, तर इयरफोन असतो म्हणजे, तर तुम्हाला प्रोड्युसर असतो बसलेला मागे. तर प्रोड्युसर तो तुम्हाला सांगत असतो, एखादा प्रश्न तुमच्याकडनं राहिला ना तो प्रोड्युसर तुम्हाला कानात सांगत असतो. काही काही तो प्रोड्युसर जर चिडला तो किंचाळतही असतो कानात. तर ते अँकर म्हणून तुमची ती स्किल आहे की तुम्ही कोणी कानात किंचाळत असेल तरी दुर्लक्ष करायचं आणि जर बरं बोललं तर ऐकून ते इम्प्लिमेंट करायचं. दुर्लक्ष करण्याची कला कुठून शिकलीस असं जर असेल तर ती इथून शिकले, अँकरिंग करता करता. चला, अशा भरपूर टिप्स अँड ट्रिक्स मिळतात. आणि बऱ्याचदा असं होतं, माझी बायको अक्षय ती पण मला सांगत असते की जनरली मी आणि मुलं जर टीव्ही बघत बसलेलो असो आणि तिच्याकडनं भरपूर काही काही इन्स्ट्रक्शन येत असतात, हे करा ते करा ते करा, आणि थोड्या वेळानंतर म्हणतो हा व्हॉट वर यू टॉकिंग अबाउट, असं मॅम ते आमच्याकडे ती उपजतच कला त्याच्यामुळे ती सिलेक्टिव्ह लिसनिंग म्हणतात. बट कमिंग बॅक टू अवर सोशल मीडिया कॉन्व्हर्सेशन, आणि तू काही तू म्हणलीस की तू आता निगेटिव्ह कॉमेंट नाही ग्रो करायला शिकलेली आहे, पण तू टाकायच्या आधी असे काही प्रिकॉशन्स घेतेस तू? मी पर्सनल अटॅक करायला जात नाही, की एखादा व्यक्ती केंद्रित अटॅक मला आवडत नाही, तर पॉलिसी म्हणून आणि त्याचा इन जनरल एक स्ट्रक्चरल त्याचा काय खरंच इम्पॅक्ट होणार आहे का एखाद्या पॉलिसीचा, एखाद्या सरकारी पॉलिसीचा किंवा एखाद्या वृत्तीचा, तर त्याच्यावर मी बोलते. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती केंद्रित बोलून ही व्यक्ती किती वाईट आहे असं मला नाही आवडत बोलायला. पण मग एखादा मुद्दा घ्यायचा आणि मग सोशल म्हणा किंवा कुठला पॉलिटिकल म्हणा आणि मग तोच भडकाऊ भाषण असतं ना, तसं भडकाऊ पोस्ट पण असतात, तशा पोस्ट मला नाही आवडत करायला. मग एकदा पोस्ट केल्यानंतर जनरली तुला कोणाकडनं सपोर्ट मिळतो जनरली, असे का तुझे काही पी आर फ्रेंड्स किंवा पी आर? नाही, माझं असं काही कुठलं पी आर नाही, पी आर टीम नाही आहे. आम्ही दोघंच आहोत आमचे पी आर, कारण आम्ही दोघंच आमच्या प्यार प्यार में पी आर हो गए. हा माझ्या लेव्हलचा इथे कट मारा, हा राहणार आहे. तर आम्ही पी आर आमच्या दोघं दोघंच आहोत, त्याच्यामुळे अजून ते सिरियस कॉन्टेंट पण फनी कॉन्टेंट खूप सारे मला वेळ लागणार नाही. एक कॉमेडी चॅनल काढायचं तर माझं हिंदी चॅनल काढू शकतो. आय थिंक थँक्यू व्हेरी मच हर्षदा, आमच्या गप्पा मारायला आलीस त्याच्याबद्दल. आणि जायच्या आधी आम्ही एक जनरली जे गेस्ट येतात त्यांना एक छोटीशी गिफ्ट देतो. आमचे भरपूर नाही, आमचे कोलॅबरेटर्स आहेत हेमंत गोवेकर फाउंडेशन, इहाती वेलनेस, गौरी झिकेबाना क्रिएशन, स्नॅली स्नेहास बॉडी शॉप आणि आर्टिवा, तर यांच्याकडनं काही गिफ्ट आहेत. थँक्यू सो मच सगळ्यांचे आणि तुझे खूप खूप धन्यवाद बोलल्याबद्दल, खूप छान वाटलं. थँक्यू. नाही, हा अमेझिंग प्रोजेक्ट आहे आणि वेगवेगळे असे मेलबर्न मधले अमेझिंग लोक जसे तुझ्या चॅनलवर येतील तसं मी पण त्यांना चोरीन माझ्या चॅनलसाठी, सो मी पण आता तुझे व्ह्युअर आणि सबस्क्रायबर झालेली आहे. सो खूप थँक्यू आणि प्रेक्षकांचे पण खूप धन्यवाद की तुम्ही हा एपिसोड बघितला त्याबद्दल. थँक यू व्हेरी मच. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा हर्षदाला पण. The Collider, The Collider, The Collider Scope.